नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तांबेकर सर आणि स्वागत आहे तुमचे माझ्या ऑलराउंडर बी जी सर या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2023 यामधील सेट ए विषय तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी व बुद्धिमत्ता यातील बुद्धिमत्ता या विषयाचे प्रश्न आणि त्याची उत्तरपत्रिका पाहणार आहोत। तर इंग्रजीची उत्तरपत्रिका तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे। आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता या विषयाची उत्तरपत्रिका पाहायला भेटणार आहे, म्हणजेच 26 नंबरच्या प्रश्नापासून पुढे तर 75 नंबरच्या प्रश्नापर्यंत तुम्हाला मी आता सर्व उत्तर सांगतो। बघा, इंग्रजीचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर अगोदर मी टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। आणि या भागामध्ये आपल्याला विभाग 2 बुद्धिमत्ता चाचणी यातील पहिला म्हणजे 26 नंबरचा प्रश्न, त्याचं उत्तर आहे 4 जननायक। 27 नंबरचा प्रश्न हा 3 भूभूतकार। 28 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी 1। त्याच्यानंतर 29 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगतो 33 म्हणजे 4 आहे। आणि या प्रश्नांचं तुम्हाला स्पष्टीकरण सविस्तर पाहिजे असेल तर ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे। पुढील आणखी व्हिडिओ आपले स्पष्टीकरणासह येणार आहे, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवायचं, म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओ टाकला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। हा व्हिडिओ जर आवडला तर यालाही लाईक करा आणि जर तुम्हाला तुमच्या मित्रांना पाठवा असा वाटला तर नक्की शेअर करा। तर पुढे 30 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे। हा थोडासा संदिग्ध प्रश्न आहे, तर याचं उत्तर आपल्याला 4 इथे फक्त 25 असायला पाहिजे, परंतु बघूया आपण बोर्डाची उत्तरपत्रिका काय येते त्याच्यावर डिपेंड आहे, कारण 8 वर्ग 64 म्हणजे अशा प्रकारचं जे स्पष्टीकरण आहे हे सर्व स्पष्टीकरण तुम्हाला पुढील स्पष्टीकरणाच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल। 31 उत्तर निश्चित 2 आहे। 32 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर 3 आहे। तर 33 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे 2 येत आहे। पुढचा 34 नंबरचा प्रश्न आपण बघूया। 34 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 21वा। 35 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे दक्षिण। 36 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येते सोमवार। 37 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येते शुक्रवार। 38 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे 20 म्हणजे 4। त्याच्यानंतर 39 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपलं बाकी आहे, ते तुम्हाला मी स्पष्टीकरणाच्या व्हिडिओमध्ये सांगतो। पुढे 40 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 1। 41 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 3। तर 42 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येते 4। पुढचा 43 नंबरचा प्रश्न तुम्हाला मी सांगतो। आता 43 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर 2 येतं। 44 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतं 1। 45 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे 1। 46 उत्तर पाहिजे आपल्याला इथे 2 नूरफुतन। तर 47 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे 4। त्याच्यानंतर मित्रांनो चला आपण जाऊया आता 48 नंबरच्या प्रश्नाकडे। 48 उत्तर पाहिजे 3। 49 उत्तर पाहिजे 2। तर 50 उत्तर पाहिजे आपल्याला 4। 51 उत्तर आपल्याला पाहिजे 3। त्याचप्रमाणे आपण पुढे जर गेलो तर पुढे आपल्याला 52 नंबरचा प्रश्न भेटणार आहे आणि 52 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे 3। 53 उत्तर पाहिजे 4। 54 उत्तर पाहिजे 2। 55 उत्तर पाहिजे 1। त्याचप्रमाणे आपण पुढचा 56 नंबरचा प्रश्न घेऊ। आता बघा, 56 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे 3। 57 प्रश्न हाही थोडासा संदिग्ध प्रश्न आहे, कारण यामध्ये तीनही आकृत्यामध्ये वेगवेगळे पण आहे आणि वेगळे पण कुठे आहे तर हे मी तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये दाखवणार आहे। त्याच्यानंतर त्याच्यामुळे याचं कुठलंही उत्तर आपण दिलेलं नाही, संदिग्ध प्रश्न आहे। 58 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 4। 59 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 3। 60 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 3। त्याच्यानंतर आपण पुढे बघूया 61 म्हणजे 61। 61 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतं 3। 62 उत्तरसुद्धा येतं 3।
त्रेसष्ट नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येते बघा एक। आणि असंच आपण जाऊया पुढे, चौसष्ट नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतं चार, पासष्ट नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आय थिंक बाकी आहे, पासष्ट नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सध्याच तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये मी सांगतो, सहासष्ट नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतं एक, सदुसष्ट नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतं चार, अडुसष्ट नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतं एक। त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण एकोणसत्तरकडे, एकोणसत्तरचं उत्तर येतं दोन, सत्तरचं उत्तर येतं तीन, एकाहत्तरचं उत्तर पाहिजे चार, बहात्तरचं उत्तर पाहिजे एक, त्र्याहत्तर नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे दोन, आणि चौऱ्याहत्तर नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे तीन, पंच्याहत्तर नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे एक। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला जर पुढे स्पष्टीकरण पाहायचं असेल आणि अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशनचं बटन ऑन करून ठेवा, म्हणजे मी जसाही तुम्हाला स्पष्टीकरणासह व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा पाहता येईल। तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर परत सांगतो, एकदा लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू, धन्यवाद।